मौजे ताजा नापूर व परिसरातील शेतकऱ्यांनी मृद व जलसंधारण उपविभाग अकोट येथे पाण्याची भीषण परिस्थिती असल्यामुळे पाण्याची अत्यंत गरज आहे। हे संकट पुढे दिसत असल्याने शेतकरी वर्गामधून आक्रोश निर्माण झाला आहे। शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे अधिकाऱ्यांना धारेवर धरले असून सन 2007 पासून समाधित कामाचे प्रस्ताव राज्य शासनाच्या दरबारी पडून होते। त्यानुसार काही शेतकऱ्यांच्या शेतीच्या खरेद्या सुद्धा करण्यात आल्या आहे, परंतु आज जवळपास 13 वर्ष पूर्ण झाले असले तरी कागदांद्वारे सुरू असताना एक महिना अगोदर कुठल्याही प्रकारच्या सूचना न देता सरकारने मीटिंग घेऊन तलावाचे काम स्थगित केल्याचे अधिकारी वर्गांनी सांगितले। 39 शेतकऱ्यांपैकी 6 शेतकऱ्यांच्या खरेदी केली व 31 शेतकऱ्यांना दानपत्रे देऊन सुद्धा खरेदी केली नाही। शेतकरी विरोध मनशहानून पाडून असे सांगितले। याकरिता आज रोजी जनांधारण व मृदू विभागावर ताजनापूर येथील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव दोबाडे यांच्या नेतृत्वाखाली प्रवीण डिक्कर, किशोर देशमुख, सागर उकंडे, अनेक शेतकरी या वेळेस उपस्थित होते। सरपंच महिला प्रतिभाताई मेंढे व किसनराव आबा दोबाडे यांनी वेळ पडल्यास मृद व जलसंधारण कार्यालय अकोला येथे आत्मदान करण्याचा इशारा दिला आहे। रद्द करना है तो उसका मुआवजा दे दो हमको 15 साल का। ये बोलो कि 6 तारीख को इन्होंने मीटिंग ली है। 6 तारीख को हमको मीटिंग ली है, इसका रेट थोड़ा कम ज्यादा करो, उसमें भी हम तुम्हारा करते तो हम उसमें भी राजी हो गए। रेट भी कम ज्यादा लेने को गए, ये गांव वालों को पानी की बहुत जरूरत है, चलो हम रेट भी कम ज्यादा ले लेते। और हमने पटेल के भरोसे 15 साल से दी थी वो सम्मति पत्र लेके कि चलो हो रहा भाई, गाँव वाले का फायदा हो रहा है तो चलो करो, कम ज्यादा हमारी जमीन का नुकसान भी हो रहा है तो हरकत नहीं, सबका पूरे गाँव का तो फायदा हो रहा है। वो हिसाब से हमने कब से 15 साल से दी थी समुदन पत्र, इसका कुछ ना कुछ करो, अगर इसको कैंसल करना है तो हमारे को 15 साल की भरपाई हो ना कास्तुकारों को। ये काम पाहिले आम्ही, हे रद्द झालं, मग आता हे यायले 13 वर्षापासून याचे संमती पत्र घेतले यायने गव्हर्नमेंटनं, आजपर्यंत त्याला कोणी याचा शासनाचे एकूण लाभ नाही भेटला, त्याचे व्यवहार बंद झाले, त्याचं सारं बंद झालं, मग त्यांना काय करावं। MCN न्यूज करिता बाळासाहेब नेटकर।